नमस्कार प्रेक्षकांनो मी गीते तुमचं अगदी मनापासून स्वागत करते डिजिटल प्रभातमध्ये प्रेक्षकांनो आजचा आपला जो विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत श्रीकृष्ण सर त्यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत तथा चितळेबंधू मिठाईवालेचे संचालक आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे सर आज आपण शिक्षणाची दशा आणि दिशा या विषयावर चर्चा करणार आहोत तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की जे देशाला नवं शैक्षणिक धोरण मिळालंय तर त्याचा परिणाम नेमकं काय होईल खरं म्हणजे नवं धोरण म्हणण्यापेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं खरं त्याचं नाव आहे त्यामध्ये पाच तीन तीन चार असे शालेय स्वरूप आहे आणि नंतर चार वर्ष ही ग्रॅज्युएशनची आहेत त्यामध्ये म्हणताना असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी आपल्याला नोकरी किंवा व्यवसाय किंवा याचे रेडी आपल्याला बनवायचे आज जे नाही आहेत आज नुसतं बीकॉम झाला तर त्याला कोणी विचारत नाही त्यांनी काहीतरी स्पेशलायझेशन केलं शिवाय त्याला येत नाही पण या स्पेशलायझेशनच्या गोष्टी या कॉलेजमध्ये शिकवल्या जातील नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये खरं म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण प्रायमरीपासून खरं सुरुवात व्हायला पाहिजे होती पण आपण आज जर बघितलं तर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालं पण शाळेमध्ये काय होणार शाळेमध्ये करिक्युलम काय असणार याचा अजून सराव घोटाळाच आहे अजून हा करिक्युलम अस्तित्वात नाही आहे आणि त्यामुळंच त्यांनी ते चालू केलं नाही असं कारण सी बी एस सी एस एस सी या सर्व याला एकच अभ्यासक्रम देण्याचा त्यांचा विचार आहे अजून एस सी बी एस सी त्याला तयार नाही आहे पण हळूहळू त्यांना ते करावंच लागेल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे किती फायदेशीर आहे वेळच ठरवेल कारण आज नुसतेच आपण कायदा बघतो परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं त्या ते मुलांना त्याचा खरंच किती फायदा होतो याला थोडा वेळ द्यावा लागेल परंतु ब्रॉडली बघितलं तर हे शैक्षणिक धोरण खूपच चांगलं कार्य करेल असं वाटतं <coughs> माझा एक मित्र म्हणतो की आजचं शैक्षणिक धोरण आहे जे शिक्षण आहे ते घोका आणि ओका या पद्धतीचं आहे पण हे नव्या धोरणामध्ये हे राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्याला प्रॅक्टिकलला महत्त्व येईल आणि सर आपण जर पाहिलं आता तर बेरोजगारीचा प्रश्न हा प्रचंड प्रमाणात भेडसावतोय तर विद्यार्थ्यांना हा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो कसा मार्गी लावता येईल बेरोजगारीचा प्रश्न सोडवायला ज्याप्रमाणे शैक्षणिक धोरण अवलंबून आहे तर इंडस्ट्री वाढली पाहिजे इंडस्ट्री वाढली की अप अप एम्प्लॉयमेंट वाढेल आणि एम्प्लॉयबल सबस्टन्स विद्यार्थ्यांच्याकडून इंडस्ट्रीला मिळेल ऑफिसेसना मिळेल त्यामुळे नक्कीच अनएम्प्लॉयमेंट कमी होण्याची शक्यता आहे परंतु अनेक नोकऱ्या जातील कारण ही नवीन येणारी मुलं किंवा नवीन जी टेक्नॉलॉजी आहे चॅट जी पी टी म्हणा किंवा हे जे नवीन येऊ घातलेले सगळे आहेत त्यांनी बेरोजगारी येण्याची शक्यता आहे पण ती ओवरकम करता येईल या नव्या शैक्षणिक धोरणामुळे आणि सर जसं आता म्हटलं की हे जे नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत तर बेरोजगारीचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागेल जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर योग्य करिअर निवडता येईल तर नेमकं विद्यार्थ्यांनी योग्य करिअर कसं निवडावं विद्यार्थ्यांनी योग्य करिअर कसं नेमावं हे खरं म्हणजे आई वडिलांनी ते मुलावर सोडलं पाहिजे आज पेरंट डॉमिनेटेड हे सगळं आहे म्हणजे मुलाला खरंच काय करायचंय ह्याच्याकडे पेरंट्स कमी लक्ष देतात लक्ष देत नाहीत असं नाही पण खरोखरीच त्याला पूर्ण स्वातंत्र्य देतात का तर उत्तर असेल नाही त्यामुळे त्याला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल पण आईवडील जर डॉक्टर असेल तर ते त्याला फोर्स करतात की डॉक्टर हो तर त्यामध्ये तो सक्सेस होत नाही कारण तो मनापासनं करत नाही तर पालकांनी त्यांना तसं फ्री हँड द्यायला पाहिजे ज्यायोगे तो त्याच्या करिक्युलममध्ये किंवा त्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये किंवा शैक्षणिक आपण वाटचाल म्हणतो त्यात चांगली सुधारणा करू शकेल असं मला वाटतं आणि सर कौशल्य प्रशिक्षणाबाबत आपण अनेकदा ऐकतो तर कौशल्य प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना कितपत आणि कसा फायदा हो? कौशल्य प्रशिक्षण हे आता नवीन धोरणामध्ये इंटिग्रल पार्ट आहे त्या शिक्षणाचाच इंटिग्रल पार्ट आहे आता त्यामध्ये नुसतं कौशल्य विकास कौशल्य विकास हे गेले पाच सात वर्षाचा जो एक आ, हे आहे प्रवास आहे त्यामध्ये अनेक चुकीची धोरणं आली थोडक्यात सांगायचं म्हणजे कौशल्य विकास म्हणून सरकार इन्स्टिट्यूट्सना फी देते थे, विद्यार्थ्यांची परंतु इतक्या रिगरस कंडिशन त्यांना घातलेल्या आहेत ज्या इन्स्टिट्यूटच्या हातात नाही आहे म्हणजे त्याला एम्प्लॉयमेंट झाली पाहिजे मग तो एम्प्लॉयमेंटमध्ये टिकला आहे का म्हणजे त्याला एम्प्लॉयमेंट झाली की मग त्यांना काही टक्के फी त्या मुलाची मिळते पण तो पा का परमनंट तिथं झाला आहे का किंवा तो परत त्यांनी नोकरी शिफ्ट केली ह्याच्यावरती इन्स्टिट्यूटचं बंधन काही नसतं किंवा इन्स्टिट्यूट त्याच्यावरती मॉनिटर करू शकत नाही पहिले सहा महिने त्यांच्याकडे मॉनिटर होऊ शकतं कारण जो एम्प्लॉयर आहे तो माहिती देत असतो त्यामुळे त्या, त्या इन्स्टिट्यूटना पूर्ण पैसे मिळालेच नाहीत आजपर्यंत त्यामुळे बऱ्याचशा कौशल्य विकास जे प्रकल्प आले ते फारसे चालले नाहीत आणि जर आपण पाहिलं सर आता तर स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय पण अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने नैराश्याचं प्रमाण देखील तितकंच वाढलंय तर हा प्रश्न कसा मार्गी लावतो यामध्ये मा सुद्धा स्पर्धा परीक्षा म्हणजे आपण आय ए एस आय पी एस आणि या परीक्षा करता आपण जे मुलं अभ्यास करत असतात खूप अभ्यास करतात आणि त्याचं याचं प्रमाण खूप कमी आहे सक्सेस रेट त्यात खूप कमी आहे आणि मुलं कॉलेज तर त्यांना करायचंच असतं परंतु कॉलेज पूर्ण न करता या गोष्टीकडे ते म्हणजे दुसऱ्या वर्षापासून ते एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करत असतात आणि बेसिक कॉलेजचं शिक्षण आहे ते त्यांचं मागं पडतं तर त्यांनी काहीतरी एक त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण ग्रॅज्युएट होऊन आपण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आर्ट्सला अभ्यास कमी असतो म्हणून तर आर्ट्सला ॲडमिशन घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं अक अकरावीला कॉलेजेसमध्ये एंट्री लेवललाच त्यांचं कट ऑफ इतका हाय जातो त्यामुळं खरोखरीच भाषाशास्त्र किंवा आर्ट्सचे जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये खरोखरीच इंटरेस्ट असणाऱ्या मुलांनासुद्धा ॲडमिशन मिळत नाहीत आणि ही मुलं त्या ॲडमिशन्स रोकून धरतात आणि यांच्यापुढे एकच एम पी एस सी पास व्हायचं यू पी एस सी पास व्हायचं आणि बी प्लॅन नसतो mm. जर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर त्यांच्यापुढं बी प्लॅन त्यांना आपोआप समोर येईल किंवा आपण बी ए झालो तर बी एस सी करू बी ए बी एम एम ए करू किंवा काही करू पण असा प्लॅन नसल्यामुळं ते फ्रस्ट्रेशन येतं आईवडिलांनी भरपूर कर्ज काढून म्हणा किंवा जमिनी विकून म्हणा या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करायला म्हणून त्यांनी मदत केलेली असते त्यात चूक असं काही नाही आहे आपण जर बघितलं तर ही मुलं मोठमोठ्या फिया देऊन क्लासेस लावतात आणि तुम्ही जर संध्याकाळी किंवा असं जर बघितलं तर घोळक्याने अभ्यास करत बसणारी मुलं खूप बघतात कारण त्यांना जरी ते हॉस्टेलमध्ये राहत असले तरी तेवढं चांगलं एन्व्हायरमेंट तिथं त्यांना मिळत नाही त्यामुळे ते जसं बत्तीखाली अभ्यास केला वगैरे असं म्हणतात तशी मुलं आपल्याला सगळीकडे चारच्या टपरीजवळ अभ्यास करताना दिसतात त्याचा धोका म्हणजे त्यांचं दुर्लक्ष होतं अभ्यासाकडे त्यांचे प्रयत्न खूप चांगले असतात पण त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं दोन दोन तीन तीन आयटम केल्यामुळं त्यांना ते फ्रस्ट्रेशन येतं आणि नुसती परीक्षा पास होऊनही पुढे काय हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढं असतो म्हणजे परत इंटरव्ह्यू आहे परत जागा रिकामे आहेत की नाही नवीन एम्प्लॉयमेंट आहे की नाही गव्हर्मेंटमध्ये या सर्व गोष्टीचा विचार खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि जसं तुम्ही म्हटलं सर आता की प्लॅन बी तर या विद्यार्थ्यांसमोर अन्य पर्याय आहेत का स्पर्धा परीक्षांव्यतिरिक्त आणि जर आहेत तर ते पर्याय नेमकी कोणते आता बेसिकली ग्रॅज्युएशन हा एक पहिला पर्याय आहे ज्याच्याकडे ते पूर्णतः दुर्लक्ष करतात आणि एकदा ग्रॅज्युएशन केल्यानंतर अनेक त्यांना संधी असतात की आपण टॅलीसारखे सॉफ्टवेअर्स आपण आत्मसात करू शकतो ज्या एम्प्लॉयबल आहेत किंवा पुढील शिक्षण घेऊ शकतो पण करीन तर एमपीएससी यूपीएससी हे काही सक्सेस रेट होत नाही त्यामुळे ते त्यांच्यापुढं कारण नंबर ऑफ विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर बसतात आणि रिझल्ट एवढा कमी असल्यामुळे मी बघितलं की पाचातला एक पास झाला तरी ते सगळे सेलिब्रेशन आपण बघतो हो। रस्त्यावरती सुद्धा त्यांनाही माहीत असतं की एक पास झाला म्हणजे आपला आप, कधीतरी नंबर लागेल खूप टफ असते परीक्षा हो आणि विद्यार्थ्यांचं म्हणजे बरेच वर्ष विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये घालवतात वेळ पण आपण जर दिवसेंदिवस पाहिलं सर तर जे शिक्षण आहे ते महागडं होत चाललंय जे ग्रामीण भाग आहे किंवा तिथे विद्यार्थ्यांपर्यंत ते, ते पोहोचत नाहीये तर नेमका हा प्रश्न कसा सोडवता येईल आता या कोचिंग क्लासेसमुळे त्यांना गावात म्हणजे शहरातच यायला लागतं कारण हे गावामध्ये अवेलेबल नाही तर सामाजिक संस्था म्हणा किंवा सरकारने अशा इन्स्टिट्यूट गावामध्ये काढल्या पाहिजेत त्यामुळे त्या, त्या मुलांचा खर्चही खूप कमी होईल कारण ते शहरात आले की त्यांचा राहण्याचा जेवणाचा सगळाच खर्च वाढत जातो गावाकडं जर गेलं तर पण ते खूप अवघड असं वाटतं कारण आज आपल्याकडे शाळाही गावातल्या बंद करायच्या समोर येत आहेत मुलं शाळेतही जात नाही आहेत तिथे मग हे ते ते शालेय स्तरावरूनच त्याचं शिक्षणाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं मुलंही शहराकडं शाळेपासून येत आहेत त्यामुळं हा एक जटिल प्रश्न आहे याला खूप चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे जसं आपण म्हणतो की कोकणातून सर्व चाकरमाने मुंबईला गेले तसाच हा प्रकार आहे आता आपण मध्ये याला गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये आपण बघितलं की मुलं आत्महत्या करतात म्हणजे त्यांच्या शिरावर एवढं ओझा आहे आईवडिलांच्या केलेल्या कष्टाचं आणि केलेल्या खर्चाचं आणि काही झालं नाही तर काय हा फार मोठा जटिल प्रश्न त्या मुलांच्या समोर आहे आणि सर जे आता ज्या काही समस्या आहेत तर आपली जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि ऍक्च्युअलमध्ये त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे खरं म्हणजे शासन नुसती घोषणा करत आहे की एवढ्या मुलांना आम्ही स्पेशल कोचिंग देऊ आणि हे देऊ परंतु ते त्या मुलांच्यापर्यंत पोचत नाही त्यामुळे त्यांना खाजगी संस्था कुठल्या धर्मादाय संस्था म्हणा ज्यांच्याकडनं त्यांना जी मदत होते तीच त्यांच्यापुढे पुरेशी आहे असं वाटत नाही त्यामुळं शासनाने फार मोठा त्यात हातभार लावला पाहिजे परंतु आज आपण बघितलं तर शासन काय काय, काय करणार एक असा प्रवाद आहे की आता शासनाने एज्युकेशनमध्ये पडावं का लोक म्हणतात हे प्रायव्हेट लोक शासनाला संपूर्ण त्याची हे बदलायलाच भाग पाडतायत की त्यांना त्यांचीच कॉलेजेस चालली पाहिजेत त्यामुळं तो एक खूप जटिल प्रश्न आहे आणि मुलांना शाळेत शिक्षण उत्तम दिलं गेलं पाहिजे नुसता पगार देऊन शाळेच्या शिक्षकांना तो फाय हे फायद्याचा नाही आहे त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि मगच आज आपण बघितलं तर शैक्षणिक धोरण जरी आलं तरी त्यात काय अंगीभूत आहे याचा अजून शिक्षकांना या शालेय शिक्षकांना त्याचं अजून ज्ञान नाही आहे त्यांचंही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे कारण वेगळ्या पद्धतीने त्यांना शिकवावं लागणार आहे <coughs> आज जे घोकमपट्टी करून ते शिकवतात वर्गात येऊन दरा वाचायचा त्याच्या खालचे प्रश्न घ्यायचे आणि उत्तर घ्यायची तर हा पॅटर्न नवीन शैक्षणिक धोरणात <coughs> अंमलबजावणीत आणता येणार नाही आहे त्यामुळे त्यांना त्या बाबतीत खूपच कष्ट घ्यायला लागणार आहे शिक्षकांनाही जसं विद्यार्थ्यांना आहे तसंच नाही आहे आणि ह्या टीचर्स ट्रेनिंगबद्दल अजून फारसं अवेअरनेस आलेलं नाही आहे काही खाजगी संस्था त्यांच्या त्यांच्या याच्यातनं अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करत आहेत परंतु ते करिक्युलमच आलेलं नसल्यामुळे ते खूपच कमी पडते असं वाटतं आणि तुम्ही जसं आता खाजगी संस्थांबद्दल म्हटलं तर खाजगी विद्यापीठांच्या तुलनेत जे शासकीय विद्यापीठ आहेत ते या स्पर्धेत टिकू शकतात का आता बघितलं तर शासकीय विद विद्यापीठं ही नक्कीच टिकू शकतात पण ती पुरेशी आहेत का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आज आपले शैक्षणिक पर या नंबर ऑफ स्टुडंट्स वीस वर्षापूर्वी होते इंजिनिअरिंगला म्हणा किंवा मेडिकलला त्याच्या कितीतरी पट आता मुलं या कोर्सेसमध्ये पास होत आहेत त्यामुळं मुलांना शिक्षण मिळतंय <clears throat> कसं मिळतंय हा एक वेगळा विषय असेल त्यांची फी काय हाय असते तर हा प्रश्न खरोखरी या खाजगी विद्यापीठांनी सोडवला आहे असं माझं मत आहे की मुलं तयार झाली तशी त्यांची एम्प्लॉयमेंटही वाढली आता आपण जर बघितलं तर सगळी विद्यापीठं सगळे कोर्सेस त्यांच्याकडे शिकवतात आणि आपली जी विद्यापीठं आहेत त्यांना ॲफिलेटेड कॉलेज एवढी झालेली आहेत की त्यांना ते अनवेल्दी झाले त्यामुळं आता आपण आत्ता नुकतंच ऐकलं असेल की डी सोसायटीने त्यांचं अभिमत विद्यापीठ चालू केलं आणि आता ते जवळजवळ फोर्स केल्यासारखं नवीन विद्यापीठं मोठ्या संस्थांना चालू करायला सांगतात की त्यांचा भार हलकावेल म्हणजे त्यांना रुरलमधल्या आणि ह्या कॉलेजेसकडं लक्ष देता येईल असा त्यांचा एक समज आहे आणि तो नक्कीच योग्य आहे एक एक पायरी पुढं जात आहे शैक्षणिकमध्ये अनेक नवीन विद्यापीठं अगदी आपण वनमॅन विद्यापीठ म्हणणार नाही पण खाजगी विद्यापीठं परंतु ट्रस्टची विद्यापीठं येण्याची फार मोठा प्रमाण वाढेल असं वाटतं आणि सर जे शिक्षण क्षेत्राचं खाजगीकरण जे आहे ते प्रभावी ठरतंय का विद्यार्थ्यांसाठी की मी खाजगीकरण असं म्हणणार नाही कारण जोपर्यंत सगळंच खाजगी क्षेत्रामध्ये येत नाही तोपर्यंत तो आपण तो तो खाजगीकरण म्हणू शकत नाही त्यांना फी आणि याचं फी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्यांच्यावरती त्यांना फी किती घ्यायची याबद्दल बंधन आहेत त्यांच्या खर्चाच्या प्रमाणात त्यांना फी घेता येते आणि कॉम्पिटिशनमध्येही सरकारी विद्या कॉलेजेस आणि विद्यापीठ आहेत त्यामुळे खाजगीकरण झालंय असं मला वाटत नाही आणि माझा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की शैक्षणिक क्षेत्रात जे राजकीय व्यक्तींचा जो हस्तक्षेप वाढत चाललेला आहे तो हानिकारक ठरतोय काही प्रमाणात तो नक्कीच हानिकारक पडतोय म्हणजे कॅमेरासमोर कसं बोलायचा हा प्रश्न आहे पण नक्कीच तो एक बरीच माल प्रॅक्टिसेस या पोलिटिकल लीडरच्या विद्यापीठात म्हणा कॉलेजेसमधनं होतात त्यामुळे तो नक्कीच हानिकारक आहे सर शैक्षणिक क्षेत्रातील सर्व चालू घडामोडी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन या सर्व विषयांवर चर्चा करून तुम्ही शिक्षणाची दशा आणि दिशा विद्यार्थ्यांना आमच्या प्रेक्षकांना दाखवून दिली यासाठी तुमचे मनापासून आभार सर धन्यवाद तर प्रेक्षकांनो परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय परिषदेचे उपाध्यक्ष तथा चितळेबंधू मिठाईवालेचे संचालक श्रीकृष्ण सर यांच्याशी आपण गप्पा मारले आहेत शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये त्यांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रम केलेली आहेत आणि शिक्षणाची दशा आणि दिशा या विषयावर त्यांनी आपल्याला खूप महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलंय तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आज इथेच थांबते पुन्हा भेटूया नव्या विषयासह धन्यवाद